मी डॉक्टर नलिनी खामकर सातारामध्ये संभाजीनगर या एरियामध्ये गेली सतरा वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहे आणि मी या एरियामध्ये आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी अशा दोन्ही प्रॅक्टिस करते पूर्वी मी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत होते पण माझ्या लक्षात एक आलं आहे की ॲलोपॅथीची औषधं रेग्युलर घेण्यामुळं काही लोकांच्या अंगावर सूज येणं थकवा जाणवणं किडनीचा त्रास वाढणं पित्ताचा त्रास वाढणं अशा तक्रारी वाढत होत्या म्हणून मी थोडासा आयुर्वेदाकडे टिल्ट घेतला आणि आयुर्वेदाकडे टिल्ट घेतल्यानंतर सुद्धा जीवनशैली बदलल्यामुळे लोकांमध्ये आ किंवा आपल्याकडे जे आहारामध्ये आपण परचेस करतो घटक आणि ते परचेस करत असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला सेंद्रिय पदार्थ किंवा योग्य प्र जो भाजीपाला किंवा धान्य पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे आ दिसायला चांगलं धान्य असलं किंवा दिसायला चांगला भाजीपाला असला तरी त्यात आवश्यक, घटक आवश्यक क्यों क्यों ते घटक नाही आहेत आणि शरीराच्या वाढीसाठी किंवा आपला मेंदू सतत कार्यक्षम व्यवस्थित राहण्यासाठी आणि सेल्स ह्या चांगल्या कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक लागणारे मायक्रोन्युट्रिएंट किंवा मिनरल्स किंवा काही विटॅमिन्स हे आपल्याला आहारातून योग्य त्या प्रमाणात मिळत नाहीत आणि ते मिळत नसल्यामुळे आमच्याकडे बरेचसे संधिवाताचे पेशंट किंवा एक तीस चाळीशी नंतरच्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात ही तक्रार जाणवायची की दुपारी दोन चार नंतर डलनेस येणे आणि हाडं दुखणे सांधे दुखणे आतली अगदी सर्रास झालेली तक्रार आहे लोकांमध्ये त्यातल्या त्यात महिलांमध्ये तर कंपल्सरी ज्या जॉब करतात त्या म्हणतात सकाळी मी फ्रेश असते पण दुपारी डबा झाला जेवण झालं की पुढे मात्र फुल डलनेस येतो तर ह्या तक्रारींसाठी ॲलोपॅथीत बरीच औषधं दिली जातात पण ती औषधं घेऊनही लोकांना बरंसं बरं वाटत नाही त्यामुळे आणि त्याच त्याला फिल्ट्रेशनचा लोड वगैरे किडनीवर येणं केमिकलच्या प्रॉब्लेम त्यामुळे लोकही ह्या गोष्टीकडे वळायला तयार नाही आहेत तर अशा वेळेस पॅट फार्माची ओजोस्त्रोत नावाची जी गोळी आहे त्या गोळीनं मला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट दिला अगदी पस्तीशीपासून ते टी नव्वद वर्षाच्या व्यक्तीपर्यंत मी ही गोळी वापरली तर ह्या ओजोस्त्रोत नावाच्या गोळीमध्ये आ असलेले घटक शतावरी गुळवेल अश्वगंधा हे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये जे मग अशी मी म्हटलं की मायक्रोन्यूट्रियंट न्यू मिनरल्स वगैरे याची भर ह्याच्यातून व्यवस्थितरित्या मिळत राहते त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुंट मिरी पिंपळी हे पाचक घटक आहेत आणि बऱ्याच लोकांच्या एका एजनंतर पचराच्या तक्रारी असतात त्याही थोड्या प्रमाणात याच्यातून बऱ्याप्रकारे कवर होत आहेत मसाल्यामध्ये दालचिनी वेलची वगैरे हे सुगंधी द्रव्य वापरतो तर ही जी सुगंधी चार चातुर्जात नावाची आहेत त्याच्यापासून आपल्या नर्वस सिस्टीमला चांगल्या पद्धतीनं बुस्टअप मिळत असतो आणि जे आपण नर्वस सिस्टीमच्या बुस्टअपसाठी ॲलोपॅथीतून काही घेत असतो त्यापेक्षा याच्यातून चा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते आणि हे जे जा ओजस्रोत नावाचं ड्रग आहे याच्यामध्ये कुठलंही मिनर हे नाही आहे मेटल नाही आहे आयुर्वेदाचं प्युअर फक्त वनस्पतींपासून बनवलेलं औषध आहे गोळ्या आहेत घ्यायला छोट्या आकाराच्या गोळ्या आणि खाण्यासाठी देखील सोपे आहेत की खूप मोठी गोळी आहे गिळायला त्रास होईल असं काही नाही आमच्याकडे आम्ही ही, आम ही गोळी एक गोळी एक लहान एक मुलाला एकदे चार पाच वर्षाच्या मुलाला पण दिलेली आहे की रोज एक गोळी आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा त्यांच्यामध्ये सुद्धा रिझल्ट मिळालेला आहे अशा पद्धतीनं पॅट फार्माचे इतर प्रॉडक्टसुद्धा मी वापरते त्याच्यामध्ये जुनाट सर्दी पडसं याच्यासाठी आम्ही सितोपॅट नावा सेफ्टीपॅट सितोपॅट नावाच्या गोळ्या वापरतो आहे त्या गोळ्यांचा आम्हाला आस्थमामध्ये सुद्धा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांची अजून मला सगळ्यात आवडती गोळी आहे ती म्हणजे कंपाईल अगदी मल्टीपर्पज गोळी वापरता येते ही मॅक्झिमम हिट मुळव्याध तोंडे येणे अशासारख्या तक्रारींवर क्रॉनिक असलेले खूप चांगला रिझल्ट आहे तर मी इथं प्रॅक्टिस करत असताना मला पॅट फार्माचा खूप चांगला सपोर्ट होतो आहे त्यामुळे मी पॅट फार्मा आणि कृती कंपनी त्यांचे व्यवस्थापक आणि पूर्ण टीम यांची खूप आभारी आहे त्याचबरोबर मी माझ्या इतर जे सहकारी आहेत किंवा इतर जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत सर्वांना देखील असं म्हणेन की ओजस्रोत ही गोळी तुम्ही वापरून पहा ॲलोपॅथीच्या बी कॉम्प्लेक्स वगैरेच्या रेटच्या मानानं पॅटचे रेटसुद्धा खूप चांगले आहेत आणि रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत तर ता सर्वांनी त्यांच्या या सेवेचा नक्कीच लाभ घ्यावा